दिवाळीला खरेदीचा जोर असतो, त्यातही ऑनलाईन शॉपिंगकडे लोकांचा कल वाढतोय आणि हीच बाब लक्षात घेऊन आता विना क्रेडिट कार्ड लोनवर म्हणजेच EMI वर शॉपिंगची सुविधा अनेक कंपन्यांनी सुरू केली आहे. सणवाराला जोरदार शॉपिंग करायची आहे आणि जवळ क्रेडिट कार्ड नाही तरी तुमचं काम अडणार नाही. कंझ्युमर फायनान्स कंपन्या, रिटेलर तसंच पेमेंट ऍप्लिकेशन यांनी मिळून ही अडचण दूर केली. क्रेडिट कार्ड शिवाय ग्राहकांना इन्स्टंट कंझ्युमर लोन सुलभ हप्त्यात उपलब्ध करून दिलं जातंय, तेही कमीत कमी वेळ आणि कागदपत्रात. जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची आहे तर फक्त तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असलेल्या आधार आणि पॅन कार्डची माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि जर स्वतः दुकानात जाऊन खरेदी करायची असेल तर यासोबत 3 महिन्यांचं बँक स्टेटमेंट द्यावं लागेल. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड शिवाय मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट याकरिता हे इन्स्टंट लोन दिलं जातंय तर दुकानात जाऊन खरेदी केलेल्या कुठल्याही ग्राहक उपयोगी वस्तूंवर हे लोन सहज उपलब्ध करून दिलं जाते. अनेक कंपन्या कर्जाची प्रक्रिया सुलभ करतायत जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहकांची संख्या वाढेल आणि व्यवसाय देखील. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ग्राहकांनी असं कुठलंही इन्स्टंट लोन प्रपोजल निवडण्याआधी सर्व अटी आणि शर्ती नीट समजून घेतल्या पाहिजेत. अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि कमी झालेली ग्राहकांची संख्या वाढवण्याकरिता मॅन्युफॅक्चर आणि रिटेलर कमी व्याजाच्या या सुविधा आणतायत. त्याला आता ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतोय ते बघायचं. राहुल कुमार, झी मीडिया, मुंबई.